नमस्कार टेक मराठी रघु युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांच्या बातम्या अतिवृष्टी पेकिंबा आताच्या घडामोडी या सर्व अपडेट पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा चला पाहूया पहिले अपडेट राज्यात कोकण मध्य महाराष्ट्र विदर्भ मराठवाड्यात तुरळक ठिकाणी ताशी तीस ते चाळीस किलोमीटर वेगाने जोरदार वारे वाहून गर्जना आणि विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे अवकाळी पाऊस आणि गारपीटमुळं पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं राज्यात अवकाळी पावसाचा धुमाकूळ ऐन मे महिन्यात देखील सुरू आहे एप्रिलमध्ये झालेल्या अवकाळीमुळे सव्वा लाख हेक्टरवरील पिके नष्ट झाल्याची माहिती कृषी खात्यातील सूत्रांनी दिलेली आहे तर अद्याप काही शेतकऱ्यांना मदत मिळालेली आहे आहे आणि काही शेतकऱ्यांना मदतही मिळालेली नाही पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे राष्ट्रीय मधुमक्की पालन आणि शहद यानाने देशामध्ये उत्पादित शहद किंवा गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी एकतीस मिनिटे परीक्षण प्रयोग आणि चार क्षेत्रीय प्रयोगांना या ठिकाणी मंजुरी देण्यात आलेली आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे पी एम किसान योजनेचा लाभ उचलायचा असेल तर तुम्हाला ई के वाय सी करणं खूप गरजेचं आहे पी एम किसान सन्मान निधी योजनेचा चौदावा हप्ता येत्या जून महिन्यात पात्र शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर जमा केला जाणार आहे मात्र या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र शेतकऱ्यांचे बँक खाते हे आधार क्रमांकाशी जोडणे अनिवार्य आहे याच्या आधी शेतकऱ्यांच्या खात्यावरती तेरावे हप्ते जमा झाले आहेत आता चौदावा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्त्वाचे अपडेट आहे नैसर्गिक शेतीतून शेतकऱ्यांना लाभ नैसर्गिक कृषी गैरनवीनीकरणीय ऊर्जेचा उपयोग कमी करता येतो जैविक शेतीपासून मातीची उपजाऊ क्षमता ही वाढली जाते जैविक कृषी द्रव्यामध्ये कार्बनिक पदार्थ वेगळे करण्यासाठी आपल्या क्षमतेच्या माध्यमातून ग्रीन हाऊसचा प्रभाव कमी करण्यासाठी योगदान या ठिकाणी दिलं जातं आणि शेतातील उत्पादन सुद्धा मदत होते पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे भारत सरकार शेतकऱ्यांपर्यंत श्री अन्न शेतीचा लाभ पोहोचवण्यासाठी महत्त्वाचा प्रयत्न करत आहे तर काही ठिकाणी योजनासुद्धा सुरू करण्यात आल्या आहे कारण शेतकऱ्यांना त्या बियाचं म्हणजे श्री अन्न उत्पादनाची माहिती आणि प्रोत्साहनसुद्धा त्या ठिकाणी मिळेल अशा प्रकारे शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक बातम्या जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघू यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब व शेअर करा